नमस्कार, आज तुम्हाला एक वेगळा ब्लॉग दाखवणार आहे. सगळं राहिले राव आहे, थांबेन टाके मी एक चड्डी घेऊन आलो. तिथं आहे मग 40-40 रुपये चड्डी. कुठं जायचं पण आपल्याला किंवा काय, नॉन फिल्टर ब्लॉग करणार आहे. अडू हे 100 किलोमीटर 100 पर आवर. हे येणार आहे बरं का व्हिडिओ? परत म्हणत आम्ही निघलेलो आहे. हाय गाईज, तर आम्ही कुठंतरी निघलेलो आहे. वी आर फिरायला. कुठं चाललोय आपण? आय डोंट नो, वी डोंट नो. अय अय मायरे, त्याला माहिती आहे का चाललं? अय टोमरे, आपल्याला नाही माहित. तुझ्याकड किती पैसे सांग? माझ्याकडे 200 रुपये. जरा अंग मोकळं करून राहिलेत पोर. आता ते तर दिसूच राहिले. तुम्ही म्हणता नाही जे दिसतंय तेच सांगतो, वेगळं काय करतोय. पण हे बघा ना, माणसाला फिरायचं किती कंड असतं बघा. पण अंग मोकळं करतोय काय करणार आता? काय आता जिंदगी, आता म्हणजे व्यायाम म्हणते. त्याच्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये आलो जेवण्यासाठी संध्याकाळी. मस्तपैकी जेवण होतं तिथं. जेवण झालंय आत्ताच. आता इथून आम्ही कोल्हापूरच्या देवीला जाणार आहे. सकाळी पहाटे तिथं पाया पडणार आहे, त्यानंतर डिसाईड करणार आहे आम्हाला नेमकं जायचंय कुठं. कोल्हापूरच्या नंतर आम्हाला कोकणात जायचंय, गोव्याला जायचंय. इथपर्यंत नगरवरून इथपर्यंत आलोय. पण एक्झॅक्टली अजून आम्हाला कोणालाच माहित नाही कुठं जायचं, प्लॅनिंगच माहित नाही. आता पाहू काय प्लॅनिंग होतोय काय नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो कोल्हापूरमध्ये रात्री. इथं रात्री आम्ही झोपणार होतो मस्तपैकी, म्हणजे झोपलो तिथं आम्ही मुळात. चला आता मी ट्रान्झिशन टाकतो बघा बरं का. येतो हा कसं आहे ट्रान्झिशन. व्लॉग बघायला बोर झाला असेल, पण आपण काहीतरी वेगळं करतो. म्हणजे याच्यातनं म्युझिक एखाद्या वेळेस ॲड केली तर करील, आणि नसली ॲड तरी तुम्ही समजून घ्या. सकाळी उठून आम्ही कोल्हापूरच्या देवीच्या पाया पडायला चाललो होतो. तर आम्ही चाललोय आत्ता मंदिरात. पब्लिक म्हणते तू सर्व जा आता मंदिरात पाय पडून. एवढा सिन्सिअरपणे बोललाय हो फोटो काढायला. हे कार्यकर्ते बघा मागचे, म्हणजे त्यांनी त्यांचा पण फोटो काढून घेतला आपल्या फोटोमध्ये. कोल्हापुरी पण त्यानंतर आम्ही चहा घेतला. तर आता आमचं कोल्हापूरचं दर्शन झालं. आता आम्ही निघलोय कुठं? बागा बीच, गोवा. गोवा, गोव्याची ना ट्रिप माहिती का म्हणते? गोव्याची ट्रिप आहे ना, प्लॅन केल्यावर जात होतच नाही. त्याच्यावर कोल्हापूरला सांगू तिकडे अजून. आता याने आम्हाला दुसरीकडे सांगितलं आणि तिसरीकडे घेऊन आलेलं. पण मी तुम्हाला चौथीकडे नेणार. आर्मी रिटायर्ड म्हणजे एअरफोर्स आर्मी मध्ये ऑफिसर आहे. लास्ट टू पोस्ट थोड्या दिवसात नागालँड मध्ये. थोड्या दिवसात कमांडर होणार आहे. त्याच्यासाठी विषय बोलले. जय हिंद सर. जय हिंद. ते शॉर्ट मला गाणे लावून टाकायचा होता मस्तपैकी, नाही का? बेबी काउंट डाऊन काउंट डाऊन.
फील येत होता ना सकाळ सकाळ एवढं आंघोळ करून पहाटे, म्हणजे पहाटे लवकर उठलो आणि त्याच्यात असं गोव्याला निघलो एकदम पाया बिया पडून, एवढं फ्रेश वाटलं नाही, एक नंबर फील होता, एक नंबर म्हणजे विषय. माझ्या येत होती तू केल्यावर म्हणला होय माझ्या आली, म्हणजे माझ्या आली म्हणजे एकदम भारी व्ह्यू होता, म्हणजे बघा ना ते म्हणजे एकदम. आम्ही गोव्याच्या ब्रिजवर आलोय, गोव्याचा रोड नाही तो, आम्ही नाही पुकलो होतो, आम्हाला इथून रिटर्न जायचं होतं, पण मोक्कर बच्चन टाकतो आता बार ब्लॉगवर. गोव्याचा रोड दुसरीकडे राहिला ना, आम्ही तिसरीकडे झालो, पण म्हणलं चला आता स्विमिंग नीट म्हणताय ना मला माहित हालच आहेत बरं का, म्हणजे याचे इंग्लिशचे ते काय आता तू बसला आता निवांत खाली जाऊन बसलाय तिथं एकटाच बसला. पोर वगैरे यायला म्हणजे गावाकडं हे भारी असतं, पण म्हणजे एकटा विलन बिविलन कसं अंकू शकते बाबा ते ठीक असं काय वाटत नाही एवढ्या पाण्यात. काय माहित कोणता घाट आहे, कोणता घाट आहे, हा घाट आहे, हा घाटच आहे, याचं नावच माहित नाहीये. मयूर ठुमरे नाव आहे त्याचं. हे महाराष्ट्राचं सौंदर्य आहे, सह्याद्री पर्वतरांग. चलो हा गोव्या, गोव्यामध्ये घुसलो आता आम्ही, म्हणजे गोव्यामध्ये एंट्री केली आम्ही. गाडीच्या मागच्या काचेतून घेतलेला व्ह्यू आहे, कसा आहे गोवा स्वच्छ आहे आपण, म्हणजे फिरायला येतात ना गोव्याला टुरिस्ट. सगळे थकलेले थोडेसे कपडे बिपडे थोडेसे गोगल बिगल घ्यायला चाललो रोड वरचे, 100 100 काय म्हणतो कसं वाटतं गोवा, गावाने फार मारलेली आता फुलून कुठेच राहिली आता ऊन आणि वेनाने मारणार ऊन इकडे. अरे शॉपिंग सोडा नारळ पाणी प्या, वाईट लागली रे सगळी. फुल काय शर्ट आहे पॅन्ट गॉगल घेतलाय, शॉर्ट्स गॉगल गॉगल लय महाग आहे, दीडशे नाही 300 रुपये 300 2 150. बीच कडे जाताना असं व्ह्यू आहे तिथं गोव्यात, गेलेच असतील भरपूर जण गेले असतील, सांगण्यात काय विषय नाही, पण इकडं जरा विषयच वेगळा आहे बरं का, म्हणजे मला जरा बाहेर देशात आल्यासारखंच वाटलंय गोव्याला, म्हणजे मी कधी गेलोच नाही, गेलोच नव्हतो गोव्याला, पहिल्यांदाच गेलो होतो, पण ते काय फिरणं म्हणजे असं काही झालंच नाही, म्हणजे काही फिरणंच नाही झालं. परत रिटर्न नगरला पाहिली का आमची गोवा ट्रिप, आम्ही फिरलोच नाही, फिरणारच कसे आम्ही जे अनुभवलं ना सगळ्यात जास्त गोव्यात, ही गोष्ट म्हणजे गोव्यात जायचं आणि यायचं याला काय अर्थ नाही. तुम्ही गोव्याला जर गेले तर पबला 100% जातो, कारण पब शिवाय काहीच नाही गोव्यात. तुम्ही ज्या ज्या वेळेस पबला जाता त्या वेळेस
खिसा खाली होतो खिसा खाली होतो यांचा पक्का मारलेली. मला वाटतंय काय सांगायची गरज नाही, कारण गोव्याला गेल्यावर काय होत सगळ्यांना माहितीये, त्यामुळे समजून घ्या. समजण्यावाले को इशाराही काफी आहे. आणि ब्लॉग संपवतो मी.